संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। माजी खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील, त्याचबरोबर गावचे सरपंच दत्ताशेठ गांजाळे, माऊली कटके, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, सर्व अधिकारी, त्याचबरोबर हर्षन मोरडे, देवेंद्रभाई शाह, अरुणाताई थोरात, सर्व उपस्थित ग्राम पंचायत सदस्य पदाधिकारी आणि सर्व पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी बंधू आणि भगिनी, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की जसं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की या मंचर नगरीच्या वैभवामध्ये भर घालणारा हे एक अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार आणि त्याच्यावर आपल्याला प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उभारणी आज या ठिकाणी केली आणि ज्याचं अनावरण आणि उद्घाटन माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देईन की आपण या कार्यक्रमासाठी वेळ दिला, आपल्याला मनापासून धन्यवाद। पंचर ग्रामपंचायतीचं दुसऱ्या एका गोष्टीसाठी मनापासून आभार की त्यांनी आपल्या वित्त आयोगाच्या निधीमधून एक अद्ययावत अशी रुग्णवाहिका मंचरसाठी आणि तालुक्याच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। निश्चितच त्याचा फायदा या तालुक्यातील जनतेला, मंचरमधल्या जनतेला सगळ्यांना या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। आज खरं तर हा सोहळा अतिशय मोठा व्हायला पाहिजे होता, झालाही असता, परंतु कोरोनाच्या या साथीमुळं आपल्यावर ज्या मर्यादा आल्या त्या मर्यादांच्यामुळे आज आपल्याला छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी करावा लागतो। मी याच्या आधीच्या वक्त्यांनी आधीच्या पुतळा त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले, माजी खासदार माननीय कैलासवासी किशनरावजी बानखेले यांचा देशामध्ये सहभाग राहिला, त्या सर्वांचं स्मरण या ठिकाणी केलेलं आहे। मला या निमित्तानं ग्रामपंचायतीला मनापासून शुभेच्छा देत असताना एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपण हे चांगलं काम केलेलं आहे, निश्चित प्रकारे या गावाला त्याचा फायदा होईलच, सगळ्या तालुक्याला फायदा होईल आणि आपल्या परिसराचं नाव निश्चित प्रकारे रोशन झाल्याशिवाय राहणार नाही। परंतु आज तोंडावर आपल्याला गणेशोत्सव उद्यापासून सुरू होत आहे, आमच्या मुस्लिम बांधवांचा मोहरमचा कार्यक्रम आहे आणि एका बाजूला आपले मोहरम असेल किंवा गणेशोत्सव असेल ज्याच्यामध्ये मोठ्या संख्येने लोक बाहेर पडतात आणि त्याच्यामुळं आज करोनाच्या या स्थितीमध्ये वाढ होते। आजपर्यंत आंबेगाव तालुक्यामध्ये 689 करोनाचे पॉझिटिव्ह पेशंट झाले होते, आता सक्रिय पेशंट 259 पेशंट आहे आणि शिरूरच्या 39 गावामध्ये सुद्धा 97 पेशंट झालेले होते। ही संख्या त्या मानाने खूप मोठी आहे। मला या निमित्तानं आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो, त्यांचं शौर्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांचा विचार घेऊन आपण पुढे चालतो। त्यांनी भले मुघलांच्या विरुद्ध लढाया केल्या असतील, परक्यांच्या विरुद्ध लढाया केल्या असतील, आपल्याला करोनाच्या विरुद्ध लढाई त्या ठिकाणी करायची आहे आणि ही लढाई करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल। माझी एक गोड तक्रार आपल्या सगळ्यांच्याबद्दल आहे की आज मी पाहतो की बऱ्याच ठिकाणी लोक मास्क वापरत नाहीत, शिस्त पाळत नाहीत। आज गावागाव विशिष्ट गावांमध्ये आणि विशिष्ट घरांमध्ये हा करोनाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्तीत जास्त वाढतोय आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करेन की त्यांनी सुद्धा या निमित्तानं बाकीच्या त्यांच्या मार्गदर्शनाबरोबर एक आवाहन आमच्या भागातल्या तालुक्यातल्या परिसरातल्या जनतेला या ठिकाणी करावं। यंत्रणा खूप काम करते परंतु शेवटी प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात। आता किती पेशंट वाढले तर सगळ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये मर्यादा आपल्याला आहेत। सगळ्यामध्ये उत्तम उपाय म्हणजे हा प्रादुर्भाव कसा वाढणार नाही किंवा तो वाढलेला कसा रोखता येईल, आपल्याला हे काम करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो। या पुतळ्याच्या पूर्णत्वासाठी जे शिल्पकार आहेत सुप्रिया शिंदे, त्याचबरोबर वास्तुविशारद प्रवीण बनबेरो, रवींद्र गांजाळे यांनी सगळ्यांनी आपलं जे योगदान दिलं, बाकीच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी योगदान दिलं, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाला
मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.